हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला टॅटू स्टेन्सिल कसे बनवतात तर या व्हिडिओमध्ये पूर्ण मी तुम्हाला टॅटू स्टेन्सिल बद्दल मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, थोडा पण स्किप करू नका, आणि तर तुम्हाला काही समजणार नाही. तर या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूवाल्या बेल आयकन घंटीला प्रेस करायला विसरू नका. करू या व्हिडिओ स्टार्ट. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवणार आहे की टॅटू स्टेन्सिल बनवण्यासाठी मटेरियल काय लागतोय. तर मी तुम्हाला दाखवणार आहे, याला म्हणतात हॅक्टो पेपर, म्हणजेच कार्बन पेपर. हॅक्टो पेपर तुम्हाला कुठं पण टॅटू शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन कार्बन पेपर भेटतात, एक असतो हॅक्टो पेपर आणि एक असतो स्प्रिट पेपर. तो स्प्रिट पेपर असतो तो थोडासा जाड असतो आणि हॅक्टो पेपर आहे तो थोडासा पातळ असतो. आर्टिस्ट आहेत ना, त्यांना काही स्पिनिंग वगैरे काही माहीत नाही. आणि कार्बन पेपर तर तुम्हाला मी हॅक्टो पेपरचे स्पेलिंग पण लिहून देतो. तर ही बघा स्पेलिंग तुम्हाला लिहून दिलेली आहे मी. त्याच्यानंतर आहे आपण स्टेन्सिलसाठी कोणती क्रीम यूज करू शकतो. तर ही बघा, ही क्रीम आहे झाया लोकेशन 2X जेली. ही तुम्हाला कोणत्या पण मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळून जाईल. याची प्राईस तरी असेल 35 रुपये असेल. 35 त्याची स्पेलिंग मी तुम्हाला दाखवतोय, हे बघा. हे याच्यामध्ये तरी लगभग 50 ग्रॅम असेल. तर दुसरं आहे अल्कोहोल. अल्कोहोलचा वापर कशासाठी होतोय तर पुढं आपण मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, त्याची स्पेलिंग तुम्हाला दाखवतोय मी. अल्कोहोल या टाईपचा असतोय अल्कोहोल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल एक टिश्यू पेपर लागेल. तर तुम्ही टिश्यू पेपर पण यूज करू शकता, नाही तर मी एखादा कापड वगैरे फडका वगैरे काय असेल ना तो पण आपण त्याच्यासाठी यूज करू शकता. त्याच्यानंतर आपण पेन, आपल्याला पेनची पण आवश्यकता लागेल. पेन पेन्सिल आपण कोणती पण पेन पेन्सिल घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे डिझाईन प्रिंट. कोणती पण कस्टमरला हवी ती डिझाईन आपण घेऊ शकतो, प्रिंट मारू शकतो. त्याच्यानंतर आहे जिलेट. आपण कोणता पण जिलेट घेऊ शकतो. मी नॉर्मल घेतलाय, मार्केटमध्ये 20-30 रुपयाला भेटतं. याच्यामध्ये आपण ब्लेड यूज करू शकतो. तर हे जिलेट आहे आपल्याला जिथं टॅटू काढायचं ना तिथं त्याचे हेअर्स वगैरे असतात ना ते पूर्ण क्लीन करायला लागतात. टॅटू स्टेन्सिल बनवण्यासाठी कोणकोणता मटेरियल लागतो याच्याविषयी मी तुम्हाला आता जस्ट माहिती दाखवली. आता याचा यूज कसा करायचा याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे एक कार्बन पेपर, म्हणजेच हॅक्टो पेपर. हॅक्टो पेपर घेतल्यानंतर कस्टमरला हवी ती डिझाईन प्रिंट मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक पेनची आवश्यकता लागेल. आपल्याकडे पेन पण अवेलेबल आहे, आपण पेन घेतला. आता काय करायचं आहे, हे प्रिंट जे आपण काढले ना कस्टमरला हवी ती साईजमधून आपण काढले, याच्यावर आता जो कार्बन पेपर आहे या कार्बन पेपरवर आपण ठेवून त्याच्यावर आपण आउटलाईन, फक्त आउटलाईन करून घ्यायची. या प्रकारे फक्त आउटलाईन करून घ्यायची. हे बघा, मी तुम्हाला दाखवतोय आउटलाईन कशी करायची. स्टॉप कर. तर कम्प्लीट आपले आउटलाईन झालेले आहे. हे बघा, मी प्रॉपर तुम्हाला दाखवतोय. त्याच्या पाठीमागं बघा, आता त्याच्या पाठीमागं याचं कार्बन आहे ना, त्याच्या पाठीमागं गेलेलं आहे. आता याचा आपण यूज कसा करायचा तर आपण पुढं बघूया. तर या प्रकारे होते स्टेन्सिल. पूर्ण पाठीमागं प्रॉपर बघून घ्यायचं कुठं राहिलं आहे का, कारण आपल्याला टॅटू बनवायच्या अगोदर नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको आला. आपण कोणती पण डिझाईन घेऊ शकतो. म्हणजे मी एक तुम्हाला डेमो म्हणून तुम्हाला दाखवतोय, जी कस्टमरला हवे ना ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता. तर आपला आपली स्टेन्सिल झालेलं आहे रेडी. तर आता आपण कस्टमरच्या हातावर कसं लावायचं याच्यावर व्हिडिओ बघू. तर सर्वात प्रथम आपण जिथं कस्टमरला, म्हणजे क्लायंटला कुठं पण टॅटू काढायचा असेल तिथे आपण तिस वगैरे पूर्ण प्रॉपर काढून घ्यायचं. बघा, मी एकदम प्रॉपर काढून घ्यायचो, जेणेकरून आपण टॅटू बनवायच्या अगोदर आपल्याला काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून पूर्ण क्लीन करावं लागतंय. तर पूर्ण हेअर्स काढून त्याच्यानंतर आपण आता अल्कोहोल लावूया. अल्कोहोलने काय होतं आहे, जेवढ्या जागेमध्ये म्हणजे आपण टॅटू काढतो तेवढ्या जागेमध्ये जिथं पण माती वगैरे काय लागते ना, जेवढं पण घाण असेल ना तेवढी पण निघून जाते अल्कोहोलने. याच्यामुळे पूर्ण हात क्लीन होऊन जातोय. तर अल्कोहोल आपण लावून झालेलं आहे. तर आपण हेअर्स पण काढले आणि अल्कोहोल पण लावला. त्याच्यानंतर आता आपण एक पेन घेऊया.
पेन घेतल्यानंतर कस्टमरला जिथं टॅटू पाहिजे तिथं मार्क आपल्या या पेनाने एक डेमो मग करून घ्यायचा आहे. बघा मी करून घेतो आहे, या प्रकारे तुम्ही पण करून घ्या, एक मार्करिंग करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला जो टॅटू आहे ना तो परफेक्ट जागेवर आला पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता घेणार आहे जाळी लोकेशन लॉक्स टू जेली, याचा वापर करणार आहे. पण नॉर्मली इथं लावून घेऊ. लावून घेतलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या प्रकारे इथं टॅटू काढायचं आहे त्या जागेवर पूर्ण साईडने लावून घ्यायचं आहे. नेक्स्ट आपण घेऊया डिझाईन. तर आपण ही मार्किंग केले, या मार्किंगवर जागेवरच आला पाहिजे तो टॅटू. हे बघा मी एकदम प्रॉपर हलक्या हाताने लावत आहे. एक टिश्यू पेपर घ्यायचा, टिश्यू एकदम हलक्या हाताने दाब द्यायचा. तुम्ही जर जोरा दिला तर आपले स्टेन्सिल खराब पण होऊ शकते. या प्रकारे आपले स्टेन्सिल रेडी झालेले आहे. तर स्टेन्सिल लावून झाल्यानंतर थोडेफार त्याच्यावर बबल्स पण असतात, त्याच्यानंतर टिश्यू पेपरने हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपले बबल्स क्रीम वगैरे असेल ना ती पूर्ण टिश्यू पेपरने निघून जाईल. आता आपली स्टेन्सिल पूर्णपणे रेडी झालेली आहे. तोपर्यंत आपण आता सेटअप लावून घ्यायचा. ही स्टेन्सिल आहे ही तुम्हाला 5 ते 10 मिनटासाठी आता सुकून द्यायचं आहे जेणेकरून आपली स्टेन्सिल आहे ती टॅटू काढताना पुसली गेली ना पाहिजे. उदाहरणार्थ आता आपल्याला 10 ते 5 मिनटं पूर्णपणे झालेले आहे आणि जर कस्टमरला टॅटू जर या साईजवर नको हवा आहे त्याला तो म्हणत आहे की हा टॅटू मला दुसऱ्या जागेवर पाहिजे तर त्याच्यानंतर मग हे तुम्ही एका पाण्याने वगैरे काय पुसू शकत नाही कारण हे पूर्णपणे एकदम कडक झाल्यानंतर हे पुन्हा तुम्ही किती पण घासला ना तरी निघू शकत नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लावू शकता, पुन्हा घ्यायचा तुम्ही अल्कोहोल घ्यायचा. अल्कोहोल एकदम सहजपणे निघून जाते तर तुम्ही अल्कोहोल घ्यायचा. अल्कोहोल एकदम सहजली निघून जाते जेणेकरून तुम्हाला जास्त तकलीफ नाही झाली पाहिजे. हे बघा अल्कोहोलने अल्कोहोल एकदम सहजपणे निघून गेले बघा, नाही तर तुम्ही किती पण रगडला ना तरी पण ती जाऊ शकत नाही. हे बघा पूर्णपणे गेलेली आहे टॅटू स्टेन्सिल. तर या प्रकारे तुम्ही टॅटू स्टेन्सिल बनवू शकतात. मी हा व्हिडिओ या कारणाने बनवला आहे की जे बिगनर आर्टिस्ट आहे ते मला खूप सारे कमेंट करतात की टॅटू स्टेन्सिल कसे बनवतात. मित्रांनो टॅटू स्टेन्सिल कसे बनवतात हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.